धुळे महापालिकेकडून नागरिकांना वर्षातून केवळ 32 दिवस पाणी पुरवठा केला जातो। पाणीपट्टी कर मात्र 365 दिवसांचा आकारला जातो। शहरात वाहनांची संख्या वाढली असून पार्किंगची सोय नाही। त्यात वर्षभरात 1 कोटी इतकी रक्कम वृक्षकरापोटी नागरिकांकडून वसूल केली जाते। किती वृक्षांची लागवड आणि संगोपन केले असा प्रश्न उपस्थित करत माजी महापौर भगवान करंकाळ यांनी धुळे महानगरपालिकेचा ढिसाळ कारभारावर टीका केली। मनपाच्या कार्यपद्धतीत माजी महापौर भगवान करंकाळ यांनी ढिसाळ कारभार होत असल्याचा आरोप पत्रपरिषदेत केला। आयोजित पत्रपरिषद वेळी भगवान करंकाळ यांच्या समवेत सरपंच भटूबापू चौधरी, मुन्ना पठाण, निलेश महाले आदी उपस्थित होते। माजी महापौर भगवान करंकाळ म्हणाले की धुळे शहराच्या लोकसंख्येच्या तुलनेत सुविधा नाहीत, पार्किंगची सुविधा नाही। खोल गल्ली, तार गल्ली, आग्रा रोड आदी ठिकाणी वाहने लावण्यासाठी पार्किंगची सोय नाही। तसेच पाणी पुरवठा संदर्भासह वृक्ष लागवडी संदर्भातही त्यांनी प्रश्न या पत्र परिषदेत उपस्थित केला। आणखी एक आर्टिकल आलं होतं त्याच्या आधी उन्हाळ्यामध्ये, मला तर लोकमत कधी मराठी मध्ये झालं होतं की 365 दिवसाची तुम्ही पाणी पट्टी घेता आणि 10 दिवसाआड पाणी, म्हणजे महिन्यात 3 वेळा पाणी आहे ना, 10 महिन्यात 30 वेळा आणि ते 65 हे 2 दिवस 35 त्यांनी 40 दिवस दिले होते दिव्य मराठी, त्यांना मोठा आर्टिकल आलो 40 दिवस, पण 40 दिवस पण नाही मिळत ना, आपण 35 दिवस 35 म्हणजे 30 आणि 2 35 35 दिवस पाणी देतात। काही ठिकाणी उदार असतील तर 3 दिवस जास्त सोडत असतील, 35 दिवस 365 दिवसाचे कसे पाणी पट्टी घेत होते। मी महापौर असतानाच्या पायगुडीला बोललो होतो, ऐकलं झाल्यावर म्हटलं का पाणी आपण 5 दिवस आड देतोय, 3 दिवस आड देतोय, मग पाणीपट्टी कमी करा ना बापू, येते काही बोलताय म्हणे, तुम्ही तरी नका बोलू म्हणे या पदावर। अरे म्हटलं मी जनतेचा विषय मी बोलतोय, मी जनतेचा प्रतिनिधी आहे इकडे, ऐका नाही महापौर झालो म्हणजे काय झालो, मी तर नागरिकच आहे ना, मी तर जनताच आहे ना, टॅक्स तर मला पण भरावं लागतोय, पाणीपट्टी मी पण भरतोय, मग तुम्ही 365 दिवस जर पाणी द्याल तर मग 365 दिवसाची पाणीपट्टी घ्या। पूर्वी मिळायचंच पाणी, पूर्वी 2 टाईम पाणी मिळायचं, बघा मी लहान होतो तुम्हाला पण आठवत असेल, बऱ्याच लोकांना आठवत 2 वेळा पाणी यायचं, सकाळी आणि दुपारी 2:30 वाजे, आणि रथोत्सव असला, गणेश उत्सव असला, शिवजयंती असला की त्या दिवशी 8-10 तास पाणी मिळायचं, यात्रा असते आपली तर बैलगाड्या यायच्या, हा 5व्या गल्लीत 6व्या गल्लीत बैलगाडा सोडायचे लोकांना रथयात्रेमध्ये, इगरगट्ट झालेले काही पडलेले नाही, हे काम त्यांचं आहे ना, ते पैसे घेतात, पगार घेतात, टॅक्स घेतात, ते काम करत नाही। आम्ही फक्त 2 तास काम केलं तरी आम्ही 10 टन गोळा करू शकतो, तुम्ही जर 8 तास काम केलं आणि प्रामाणिक केलं तर किती टन गोळा होऊ शकतो। हा तुमच्यापर्यंत आपल्याला आंदोलन करावं लागणार आहे, पार्किंगचा विषय, ज्वलंत विषय, पाण्याचा विषय, वृक्ष कर, मालमत्ता कर, आता नवीन परत मोजणी चालू झाली, मंदिरांची मी ते करता येतात, प्रार्थना स्थळाला पण ते मोजणी चालू झाली, हा दुसऱ्यांदा मोजता येते, एक तर आधीच भरमसाठ वाढलेली मालमत्ता कर, आता परत मोजणी चालू आहे, तुमच्याकडे येऊन गेले असेल ते नागरोडला चालू आहे मोजणी, तार गल्लीत होते काल, ते प्रार्थना स्थळांची, जैन मंदिर, हिंदूंचे मंदिर, मस्जिद, सरगा यांची मोजणी करतो, मंदिरांना पण टॅक्स लावायचा, थोडं टॅक्स घेतात, सुविधा देत नाही, पार्किंगचा विषय संपवत नाही, या 5 विषयांवर वाचा फोडा तुम्ही, तुमच्या मार्फत मी